सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी, शेतकरी मित्रांनो, कापूस बाजारभाव हे आता 8,000 वरती गेलेले आहेत। बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांचा कापूस विकणे अजून बाकी आहे, त्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, ज्यांचा कापूस अजून बाकी आहे त्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। कापूस बाजारभावाविषयी अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला रोजच्या रोज बघायला भेटत जातील। शेतकरी मित्रांनो, आज कृषी उत्पन्न बाजार समितीमधले काही राहिलेले कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। सर्वात प्रथम बाजार समिती भेटली आहे आपल्याला सिंधू सेलूमधून। आवक भेटली तर 1200 क्विंटलमध्ये, इथं कमीत कमी भाव चालू आहे 7,750 रुपये। सर्वसाधारण जर भेटला इथं 8,000 रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटला इथं 8,155 रुपये प्रति क्विंटल। यानंतर बाजार समिती येत आहे उमरेडमधून। आवक भेटली तर 347 क्विंटलमध्ये, कमीत कमी भाव भेटला 7,800 रुपये। सर्वसाधारण जर भेटला इथं 7,850 रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटला इथं 8,080 रुपये प्रति क्विंटलचा। पुढची बाजार समिती येत आहे आपल्याकडं किनवटमधून। आवक भेटलेल्या इथं 45 क्विंटलमध्ये, कमीत कमी भाव चालू आहे 7,400 रुपये। सर्वसाधारण दर भेटला इथं 7,600 रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटत आहे इथं 7,800 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव। शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सध्या समोर येत आहेत की इथं अकोट जिल्ह्यामध्ये कापसाला आपल्याला 8,620 रुपये काल एवढा प्रति क्विंटलचा बाजारभाव भेटलेला आहे। इथं कापसाचा बाजारभाव हा